नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणारं असं टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करावं पंतप्रधानांचं आव्हान पंजाबमधल्या खेमकरण भागात भारत पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत चार तस्कर ठार उत्तर कोरियानं केलेल्या लांब पल्ल्याच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं विशेष अधिवेशन भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्यास शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवता येईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला बंदी घालणारं विधेयक राज्य सरकार मांडणार दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा कायम सोळा सुवर्णपदकांची कमाई आणि नागपूरजवळ खापरी इथं कारची ट्रकला धडक चार जण जागीच ठार एक जण जखमी शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य लोकांना उपयुक्त ठरणारं परवडणारं आणि टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुवनेश्वर इथं केलं हे तंत्रज्ञान परिपूर्ण असावं आणि त्याचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होणार नाही याची दक्षताही घेतली जावी असं म्हणाले भुवनेश्वर इथं राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नव्या संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर मोदी यांनी हे आवाहन केलं हमेशा रहता है, जीरो इफेक्ट तात्पर्य जीर की उसका दुष्प्रभाव किसी भी प्रकार से न हो और हमारा प्रोडक्ट भी ऐसा हो जो जी जीरो डिफेक्ट हो ताकि वो न सिर्फ भारत में ग्लोबली एक्सेप्टेड हो भारतानं अंतराळ विज्ञान क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे सौर ऊर्जा क्षेत्रातही जगाचं नेतृत्व करण्याची तयारी आता आपण करत आहोत या सौर ऊर्जेची साठवण करण्यासाठीचं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केल्यास या क्षेत्रातही आपण स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान मोदी यांनी आज पुरी इथल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी पारदीप इथल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचं लोकार्पण केलं पारदीपचा हा प्रकल्प ओदिशासाठी विकासदीप तर युवकांसाठी भाग्यदीप ठरणार आहे असे उद्गार मोदी यांनी यावेळी काढले या प्रकल्पातून वर्षाला पाचशे कोटी लिटर पेट्रोल दीडशे कोटी लिटर डिझेल तर अडीचशे कोटी लिटर केरोसिन मिळणार आहे या कच्च्या तेलाच्या गाळातून प्लास्टिक उद्योगासाठी कच्चा माल उपलब्ध होणार असून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि मुद्रा बँक तसंच स्टार्टअप योजनेद्वारे कर्जाचीही व्यवस्था होऊ शकणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं भारत पाकिस्तानच्या सीम्लगत पंजाबमधल्या खेमकरण भागात आज सीमा सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत चार तस्कर ठार झाले आणि त्यात दोन भारतीय तसंच दोन पाकिस्तानी असल्याचं समजतं या तस्करांकडून दोन पिस्तुलं आणि दहा किलोग्रॅम हेरोईन सीमा सुरक्षा दलानं जप्त तस्करी तस्करीसंदर्भात अधिक माहिती हाती लागावी यासाठी या विभागात सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे आंतरराष्ट्रीय इशाऱ्यांना न जुमानता आज उत्तर कोरियानं लांब पल्ल्याच्या रॉकेटचं प्रक्षेपण केलं या रॉकेटद्वारे आपण यशस्वीरित्या उपग्रह अवकाशात प्रस्थापित केल्याचा दावा उत्तर कोरियानं केला आहे तर ही रॉकेट चाचणी नसून उत्तर कोरियानं अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहे हे प्रक्षेपण जागतिक पातळीवर अस्थैर्य निर्माण करत असल्याची टीका केली आहे तर हे प्रक्षेपण खपून घेतलं जाणार नाही असा तीव्र इशारा जपानचे पंतप्रधान शिंजो अब् यांनी दिला आहे उत्तर कोरियाच्या या कृतीच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होत आहे या प्रक्षेपणामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं उत्तर कोरियावर घातलेल्या अनेक निर्बंधांचं उल्लंघनही झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळेच देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे संविधानानं दिलेले अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्यास अखेरच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विविध लाभांचं वितरणही करण्यात आलं दीक्षाभूमीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे तसंच दोन हजार एकोणीसपर्यंत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना घरं मिळवून देण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृषी विकासाचा दर वाढावा म्हणून मागील त्याला शेततळं तसंच जलयुक्त शिवार योजना राज्यात राबवली जात असल्याचंही ते म्हणाले महाराष्ट्रात महिला बचत गटांचे मॉल तयार करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं बांदीपुरा इथं दहशतवादी लपल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरला असता दहशतवाद्यानं सुरक्षा पथकावर हातबॉम्ब फेकले तसंच गोळीबारही केला प्रत्युत्तरा दाखल सुरक्षा दलांनी कलिगोळीबारात हिजबुल मुजाहिदीनं एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आली आह पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा इथं काल झालखा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात दहा जण ठार झाल सुरक्षा दलाचे चार कर्मचारी तसंच एका लहान मुलाचा समाविष्ट आह या हल्ल्यात चाळीस जण जखमी झाले असून आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे तेहरिके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे क्षयरोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी विधेयक मांडणार आहे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी एका ट्विटरवर ही माहिती दिली आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आणि सार्वजनिक ठिकाणी अथवा सरकारी कार्यालयात एक दिवस सार्वजनिक सेवा बजावण्याची शिक्षा प्रस्तावित आहे देशाचा विकास व्हायचा असेल तर उद्योजकतेला चालना मिळायला हवी मेक इन in इंडिया स्टार्टअप या योजनांमुळे देशाच्या उद्योग क्षेत्रात चैतन्याचं वातावरण आहे शहरांपासून गावखेड्यांपर्यंत हा उत्साह पाहायला मिळतोय अमरावतीतल्या राधिका दमाळी या महिला उद्योजिकेची यशोगाथा याचच द्योतक मेक इन इंडिया अंतर्गत देशभरात उद्योग क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे आता हेच बघा अमरावती जिल्ह्यातल्या राधिका दमाणी या तरुण सुशिक्षित कर्तृत्ववान महिलेनं टाकाऊ निरुपयोगी प्लास्टिक रॅपिंग पट्ट्यांपासून घरगुती दैनंदिन वापरात येणाऱ्या विविध कलात्मक आकर्षक वस्तूंची निर्मिती करून उद्योजकीय गुणांना वाव दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मेक इन इंडिया स्टार्टअप या संकल्पनेनं प्रेरित होऊन एमकॉम एमबीए शिक्षण घेतलेल्या राधिकाने मार्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये कारखान्यात उत्पादित मात्र निरुपयोगी प्लास्टिक रॅपिंग पट्ट्यांपासून चटाया डस्टबिन शॉपिंग बॅग्स डायनिंग चटाया यासारख्या दैनंदिन घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली त्यासाठी प्रथम राधिकाने प्रशिक्षण घेतलं जो बिझनेस आहे पीपी स्ट्रॅपिंग का उस पीपी -पी स्ट्रेपिंग का एक दिन वेस्ट पडा उस वेस्ट से मैंने ये बास्केट बनाई ज्यादा से ज्यादा सब महिलाएं घर का काम संभालते हुए भी ये काम कर रही हैं जिससे उनको रोज के डेढ़ सौ ऐसी दो सौ रूपए वो कमा सक रहे हैं जिसके कारण वो आज किसी के आगे पैसा मांगने की उनको इच्छा नहीं होती वो खुद अपने सेल्फ डिपेंडेंट हो गई है सकारात्मक विचार परिश्रम और व्यापक दृष्टिकोन वस्तु की कौशल्यपूर्ण पूर्ण निर्मित करना करता राधिका न पहिल्यांदा अपने कारखान्यात पंद्रह बेरोजगार महिला रोजगार दिला बगता बगता त्यांच्या आकर्षक नैपुण्यपूर्ण वस्तूंना बाजारात मागणी वाढली आता राधिकाकडे शंभर महिला काम करून आपला उदरनिर्वाह करतात मॅडम सोबत काम करू करू मला इतकं म्हणजे खूप चांगलं वाटत आहे काही दिवस में मी अशी वर्किंग जॉबच करत होती नंतर मग मी मॅडमने मला सुपरवायझर बनवलं आणि आता मला आता तर मला इतकं वाटत आहे की खरंच इथे आम्ही काम करून काहीतरी असं करत आहे मी माझे म्हणजे माझ्या स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास आलेला आहे मेक इन इंडियाचा वसा असा देशभरातून पुढे चालवला गेला तर राष्ट्रासाठी यशाचं शिखर दूर नाही जगातले सर्वधर्मीय लोक समान आहेत हे मान्य करून जगा आणि जगुद्या या तत्वाला अनुसरून वागणाराच खरा मुसलमान असतो ही पवित्र कुराणाची शिकवण आहे त्यामुळे मुस्लिम युवकांनी सोशल मीडियाद्वारे दहशतवाद पसरवणाऱ्या दुष्ट शक्तींचा थारा देऊ नये आणि देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावावेत असं आवाहन हजरत मौलांना मुफ्ती मोहम्मद हरून नदवी यांनी काल हिंगोली इथं केलं शहरातल्या गांधी चौकात आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते मुस्लिम युवकांनी शिक्षणाची कास धरून स्वतबरोबरच समाजाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही ते यावेळी म्हणाले राज्यातील खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळांमध्ये संरचनात्मक बदल करावे नवीन निवृत्तीवेतन योजनेऐवजी जुनी योजनाच लागू करावी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच देय असलेल्या महागाई भत्ता त्वरित मंजूर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं शेतीला पाणी मिळावं या उद्देशानं गावातून वाहणाऱ्या नद्यांवर छोटेकांनी कोल्हापूर बंधारे बांधण्यात येतात राज्यात सुमारे दहा हजार बंधारे आहेत या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडणं अधिक सोपं जावं या उद्देशानं औरंगाबाद जिल्ह्यातील निवृत्ती बारसे पाटील यांनी नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान वापरलं आहे कोल्हापूर बंधाऱ्याचे दरवाजे मनुष्यबळाचा वापर करून हातानेच नियंत्रित करावे लागतात एका बंधाऱ्यात सुमारे पंचवीस दरवाजे असतात आणि त्यांचं वजन सुमारे सातशे किलोपर्यंत असतं एक दरवाजा उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी सहा ते आठ माणसांची गरज लागते भर पावसाळ्यात दरवाजे उघडणं व बंद करणं हे काम जिकिरीचं असतं औरंगाबाद जिल्ह्यातल्या जांभरखेडा लाखणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निवृत्ती बारसे पाटील यांनी ही समस्या लक्षात घेतली बंधाऱ्यातील दरवाजे हाताने आणि मोटरद्वारे नियंत्रित केल्यास हे काम सुलभ होईल या विचारानं त्यांनी आपली संकल्पना राबवण्याचं ठरवलं हे जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे याच्यावर ज्या लोकांनी निडस टाकण्यात येतात त्याच्यामध्ये निळस टाकताना आणि काढताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी येतात आता मजूरसुद्धा सुद्धा आपल्याला उपलब्ध होत नाही अशा वेळी हे जे बंधाऱ्याची निडस टाकण्याची जी कामं आहेत हे जर आपण ऑटोमॅटिक पद्धतीने केलं तर याच्यामध्ये बराच परिश्रम वाचू शकतो आणि लवकरात लवकर बंधार मोटरवर चालणारा तसंच केवळ एका माणसाला सहज नियंत्रित करता येणारा दरवाजा जांभरखेडा लाखणी गावात बसवण्यात आला आहे या दरवाजाचा दीड लाख रुपयांचा खर्च गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जमा केला आहे युवकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेला केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीनं सन्मानित करण्यात येतं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मंगरुळ इथल्या प्रेमसाधना बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेला जिल्हा युवा मंडळ पुरस्कारानं गौरवण्यात आलं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते काल या पुरस्काराचं वितरण झालं पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांनी जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांबाबत आणि योजनांबद्दल जनजागृती करावी असं पाठक यावेळी म्हणाले घरातली स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकतं आणि पर्यायानं संपूर्ण गाव साक्षर व्हायला वेळ लागत नाही शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केलं ते बीड जिल्ह्यातल्या लहोरी गावातल्या गावकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या लहोरी गावातल्या महिलांकडून सध्या अ आईतला ब बदकातला असे स्वर ऐकायला आले आणि गावातील भिंतींवर वय कितीही असू द्या शिकता येतं शिकू द्या यांसारख्या ओळी नजरेला पडत असल्या तर आश्चर्य वाटायला नको कारण गावातल्या निरक्षर लोकांना साक्षर बनवण्याचं सा काम मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्यसाधन केंद्राकडून केलं जात आहे याबाबत जनजागृतीसाठी गावातून स्थानिक शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली गावात एकूण तीनशे नव्याण्णव निरक्षर असल्यानं त्यांना शिकवण्यासाठी दोन प्रेरक आणि बारा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे साधन केंद्राकडून विविध पुस्तकांचीही निर्मिती करण्यात आली आहे या गावात महिलांना या पुस्तकांच्या मदतीनं साक्षर करण्याचं काम सुरू आहे लोकांना बऱ्यापैकी काम करून ज्या वेळेला त्यांचा वेळ आहे अशा वेळेमध्ये हा खरंतर आम्ही तो कार्यक्रम राबवतो मग शक्यतो आमचे रात्रीचे आठच्या नंतरच साक्षरतेचे वर्ग सुरू होत आहेत तिन्या वाचण्याबरोबरच या लोकांना इतर स्वजाणीव होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम विविध मार्गाने राबवला जातोय तर हा कार्यक्रम एकूण तीनशे दिवसामध्ये आम्हाला पूर्ण करायचं आहे त्याकरिता गावातील सगळ्याच लोकांचा सहकार्याची अपेक्षा आहे सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या या गावाचा विकास घडवण्याबरोबरच निरक्षरता संपवून संपूर्ण गाव साक्षर करण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल या सांसद आदर्श ग्राम लहुरी या गावामध्ये लोकांचाही या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या आंजरले समुद्रकिनाऱ्यावर कालपासून पहिल्या कासव महोत्सवाला सुरुवात झाली दोन हजार दोन पासून कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर कासव बचाव मोहीम राबवण्यात येत आहे गेल्या काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर कोकणात कासवांची संख्या वाढते आहे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात चौतीस ठिकाणी कासवांची पैदास होत आहे कासव बचाव मोहिमेमुळे जनजागृती होत आहे प्र्यानुसार कासवाचे आंबे हातळणे त्याला इजा पोहोचवणे त्याच्यावर गुन्हा आहे पंचवीस हजार रुपये दंड व सात वर्षाची शिक्षा आहे किंवा दोन्ही आहे आतापर्यंत आपण नऊ दापोली तालुक्यामध्ये नऊ ठिकाणी आपण काम करत आहे त्याच्यामध्ये आठ ठिकाणी घरटे आपल्याकडे झालेले आहेत त्या आपण मुरुड ठिकाणी त्र्याण्णव वन पिल्लं सोडलेली आहेत त्याच्यातले आणि आज काल सहा सकाळी अंधारणामधून एक पिल्लू सोडण्यात आलेला आहे पहिल्यांदाच घेण्यात आहे आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे समुद्री कासवं ही समुद्र स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम करतात मात्र गेल्या काही वर्षात अंधश्रद्धा तस्करी आणि खाण्यासाठी या कासवांचा वापर त्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे तसंच मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सच्या जाळ्यात अडकूनही अनेक कासवं मरतात या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी राबवली जाणारी ही मोहीम यशस्वी होताना दिसत आहे मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या हस्ते काळाघोडा पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हा महोत्सव येत्या चौदा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील यावर्षी काळाघोडा महोत्सव समिती मेक इन इंडिया महोत्सवाचंही आयोजन करत आहे कला आणि संस्कृतीला चालना देणं तसंच तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा कालाघोडा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी काळा घोडा महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया स्किल इंडिया या संकल्पनेनुसार आज नवी मुंबईतल्या खारगर इथं खारगर मॅरेथॉन दोन हजार सोळाचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं चौदा गटात ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली विजेत्यांना एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांची रोख पारितोषिक तसंच चषक प्रदान करण्यात आले या विविध वयोगटातील वीस हजारांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते। भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आमदार मन्ना म्हात्रे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते शिलाँग आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंचा दबदबा कायम आहे आज भारतानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली भारतोलन स्पर्धेत चोपन्न किलो वजनी गटात सरस्वती राऊतनं सुवर्णपदक पटकावलं सोळा सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह एकूण एकवीस पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत प्रथम स्थानावर आहे भारतानं काल पुरुषांच्या चाळीस किलोमीटर सायकल स्पर्धेत तसंच महिलांच्या तीस किलोमीटर सायकल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं पटकावली कुस्ती जलतरण आणि भारोत्तोलन स्पर्धेतही भारतानं चमकदार कामगिरी केली नागपूर वर्धा महामार्गावर खापरी इथं चालकाचा भरधाव वाहनावरचा ताबा सुटून या वाहनानं कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करणारे पाच जण सुट्टी आटोपून नागपूरला परत येत असताना हा अपघात घडला अशी माहिती सोनगाव पोलिसांनी दिली आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणारं असं टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करावं पंतप्रधानांचं आवाहन पंजाबमधल्या खेमकरण भागात भारत पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत चार तस्कर ठार उत्तर कोरियानं केलेल्या लांब पल्ल्याच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं विशेष अधिवेशन भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्यास शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवता येईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकावण्याला बंदी घालणारं विधेयक राज्य सरकार मांडणार दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा कायम सुवर्ण सुवर्णपदकांची कमाई आणि नागपूरजवळ खापरी इथं कारची ट्रकला धडक चार जण जागीच ठार एक जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर